नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञान तुहरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। आतार दया पुली चौपाळ मिया बली, वरी वैसव पाऊले श्री गुरुंचे। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदा युत वक्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा। शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीचा त्या वाटा मज दाबाव्या सुबटा। समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयाम। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस्फुरदि प्रदेशम विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नागनाथ घाटावरती ब्रह्म सबेसी, अरेडा बोलविना श्री ज्ञानेश्वरासी, श्री ज्ञानेश्वरासी। सूक्ष्म शक्ति स्वरूपे संचार केला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला। मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव, हे मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम। महिम न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्न स्वै गिरः। अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः। विठल 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 धर विठल दारीचा कुतरा, थोडा आवाज द्यायला इथून बोलता आला पाहिजे। तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा, धरणे घेतले दारात नको धरून उठवू हात। संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीसागर वैराग्याची शिखर असणारे
श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्निची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, श्री महाराजांचा चार चरणाचा साधक दशेमधली अवस्था, भूमिका भगवान परमात्म्याच्या दरबारामधली कथन करणारा, कारण मीमांसा पटवून देणार अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल अल्पसा कार्यक्रमाचा परिहार महत्वाचा असेल. मला असं वाटतं होऊ घातलेल्या या भक्ती महोत्सवाबद्दल कोणालाच माहिती नाही असा व्यक्ती काही पुढे बसलेला नाही. सगळ्यांना त्या संदर्भामध्ये ज्ञात आहे, माहिती आहे, तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून स्पर्श करून पुढे जातो. आपल्या या पुण्य पावनभूमीमध्ये ग्राम वडनेर दुमाला गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला या वर्षीचा हा भक्ती महोत्सव, या भक्ती महोत्सवामध्ये कीर्तन सेवेचा मिळालेला समस्त गावकरी मंडळी, समस्त तरुण मित्रमंडळ, आपला सप्ताह समिती, ट्रस्ट, विश्वस्त आणि सगळेच भाविक यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळा हा संपन्न होतोय. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण श्रीयुत निलेशजी महाराज गाढवे सर महाराजांच्या संपर्कातनं माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा आहे. कीर्तनासाठी भजनातलं वैभवच इथं आहे, प्रश्नच नाही. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाने आपला एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. कोणी गायकीच्या क्षेत्रात, कोणी वादनाच्या क्षेत्रामध्ये, उजव्या हाताला जे मला साथीला वादक म्हणून बसले आहेत, आदरणीय धवन सर उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये हजारो पखवाज वादक घडवण्याचं सम्राट असं कार्य त्यांच्या हातून घडलं. त्यांचे शिष्य या परिसरातला वादक भेटला की विचारावं लागत नाही हा कोणाकडे शिकत असे, त्याची थाप ऐकली तरी आम्हाला कळतं की हा धवन सरांचा विद्यार्थी आहे. आदरणीय हरिभक्तपरायण श्रीयुत तुकाराम महाराज आज उपस्थित आहेत. खरं तर महाराजांची आणि माझी मला असं वाटतं पहिलीच भेट आहे, त्यांची माझी काही भेट झाली नाही. पण तुकाराम बाबा आरोटे आज उपस्थित आहेत, ज्यांची नेहमीच भेट होते या परिसरामध्ये. देवपूर असेल, दिनेश भाऊंचं नियोजन असेल, शिवराम महाराज असतील, तिथं सगळीच मंडळी भेटत असतात. त्याच्यामध्ये आदरणीय आमचे रोहिदास महाराज मते आज उपस्थित आहेत. महाराजांबद्दलही कृतज्ञता समर्पित करतो. गुणीजन गायक वादक महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. तेरची सगळी ही बालगोपाल आहेत, रघुनंदन महाराजांच्या हाताखाली आपण सगळे शिकत आहात. या सगळ्यांना गोरोबा काकांच्या रूपाने आलेल्या साधकांना धन्यवाद, आणि त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग ठसा उमटवणारी मंडळी, दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत. आल्या आल्या आनंद वाटलं, खूप दिवसापासून ऐकून होतो केशवतात्यांबद्दल, पण केशवतातांचं इथं आल्यानंतरचं हे मंदिराचं सप्ताहाचं कार्य पाहिलं आणि विशेष भारावून गेलो. केशवतात्या उपस्थित आहेत आदरणीय नाशिक शहरामध्ये, नेहमीच कार्यक्रमाचं नियोजन करत असताना ज्यांचा महत्त्वाचा हातभार असतो. विद्यमान नगरसेवक आदरणीय गोविंदभाऊजी घोगे उपस्थित आहेत. त्यांच्या सौभाग्यवतींनी खूप चांगला महिलांचा सोहळा गेल्या भगवान बाबाच्या पुण्यतिथीला त्यांच्या परिसरामध्ये आयोजित केला. आम्ही त्या सोहळ्याला सादर निमंत्रित होतो, उपस्थितही होतो. एका पुढच्या सोहळ्याला आम्ही दांडी मारणारे, त्यांना हे आधीच सांगून ठेवलं, त्याच्यामुळे काही वेळेवरती प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही. दिनेशभाऊंचे वडील आहे, गजानन महाराज प्रगट दिनाचा महोत्सव साजरा करणारे आमचे बंधुराज विजयभाऊ राजूरकर आज उपस्थित आहेत. दर्शनजी आहेत, ही सगळी मंडळी या सगळ्यांबद्दल प्रेमभावना कृतज्ञता समर्पित करतो. आदरणीय सुदाम महाराज आपणही उपस्थित आहात. विहितगाव वगैरे बरेच परिसरातून मंडळी आहे, सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता माझ्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल विठ्ठल विशेषत्वानं ज्यांचा उल्लेख आज करावा वाटतो ते आज आमच्या बरोबर आलेले आदरणीय आमचे लखन महाराज पाटील आहेत, ज्यांनी जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये कमी कालावधीत अगदी चांगल्या क्रमांकामध्ये पासून आमच्या फळावरती सध्या इतक्या कमी वयामध्ये इतका पाठांतराचा महात्मा, आता त्यांनी नर्मदेची परिक्रमा पूर्ण केली, या वयामध्ये परिक्रमा पूर्ण केली, तेही 75 दिवसात परिक्रमा केली. गुरुवारी हरणे बाबा आणि आमचे लखन महाराज
ती उपस्थित आहेत. वातावरण फार चांगलं आहे. महिलांची संख्या जरा म्हणजे इतर ठिकाणी जास्तच असते, पण आज अपेक्षेपेक्षा थोडीशी कमी आहे. काही सणासुदीचा कारभार चालू आहे का? तुम्ही इकडची जी जागा आहे ना ही भरली पाहिजे. उद्या तुम्ही एक एक बाई घेऊन या. तशी नाही भेटली तर काही पैसे देऊन आणा. पण आणा बाई एवढं भरू द्या. आमच्या पुरुषांनी पॅक केलं पा. तुम्ही इकडे अतिक्रमण केलं जरा महिलांनी. असं पण उपस्थिती फार गोड आहे, उत्तम आहे सगळं वातावरण. सुरुवातीला क्षमा याचना करतो, माझा आवाज खूप बसलेला आहे आणि माझं तोंड खूप आलेलं आहे, त्याच्यामुळे काही शब्द तुम्हाला जर कळायला अडचण असेल तर कृपा करून समजून घ्या. निलेशजी भक्त आणि तुमच्या प्रेमापोटी आणि दिलेला शब्द टाळून या नियमाला अनुसरून आलो, नाही तर यायची मानसिकता खरंच नव्हती. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा, धरणी घेतली दारात नको धरून उठवू हात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भगवान परमात्म्याच्या दरबारातली भूमिका सांगणारा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जात असताना मी कुठल्या भूमिकेत गेलो त्याचा विचार आपल्या समोर मांडतायत. परमात्म्याकडे जाण्याकरता इतका उत्तम अनमोल किमतीचा नरदेह, श्रुती मौली असं म्हणते, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. हे शरीर खलु म्हणजे निश्चय, निश्चयत्वाच्या आधारानं तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त करण्याकरताच मिळालेलं आहे. तरी तुकोबारींची भाषा वेदाच्या विरोधात आज जाताना दिसते. महाराज म्हटले मी या देहाला जुगारून हा देह मी तिकडे घेऊन न जाता संत द्वारी, जसं नाथ महाराजांनी संतांच्या दरबारामध्ये स्वतःला कुत्रा म्हटलंय तशी भूमिका तुकोबार या अभंगातून म्हणतायत. तुझे दारीचा कुत्रा, आज मी तुझ्या दारात कुत्रा झालो. महाराज शरीर उत्तम चांगले, सुखाचे घोसुले साध्य होय केले साधिले. या शरीरानं ना ठरवलं तर सगळंच काही परमात्मा तुम्हाला देऊ शकतो. हेच शरीर तिथं घेऊन गेलात तरी तुम्ही हा कुत्र्याचा देह धारण केला, याच भूमिकेत तिकडे गेलात, याचं कारण तरी काय हो? त्याचे अनेक कारण शास्त्रकारांनी सांगितले. बहु आशी स्वल्प संतुष्ट हा सुनिद्रो लघुचेतन हा स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणा. त्या कुत्रा या प्राण्याचं वर्णन करत असताना कुत्र्याकडे काय मिळालेलं आहे याचे अनेक ठिकाणी पुरावे सापडतात. पण असं म्हणतात कुत्र्याकडे जे आहे ते आज माणसाकडे तरी नाहीये. बहु आशी स्वल्प संतुष्ट हा, कुत्र्याला त्याच्या जीवनामध्ये खूप मिळावं वाटतं. खूप किती मिळावं वाटतं सांगू? मिळण्याच्या नादामध्ये आतलं सगळं बाहेर टाकावं लागलं तरी चालेल, पण मला मिळत राहावं या अपेक्षा कुत्र्याची असते आणि त्या मिळण्याच्या हेतूने तो प्रयत्नच करतो. पण ज्या वेळेला मिळत नाही, मालकीन बाहेर गेली घरी कोणी नाही, आज शेपटी हलवतंय 12 वाजेला ते कुत्र, मला भूक लागली हो, मला काहीतरी पाहिजे हो, वाचा फुटत नाही, बोलता येत नाही, पण शेपटी हलवलेल्या कुत्र्याला भूक लागली आहे. दाराला कडी पाहतो, आज घरात कोणी नाही, या घरात कोणी नाही रे, पण कोण्याच घरात कोणी नाही असं थोडीच आहे, कोणातरी घरात कोणी असेलच ना. समोरच्या दरवाजापुढे ते कुत्र शेपटी हलवायला लागलं. त्या घरातली मालकीन आत गेली, तिनं चपात्या बनवलेल्या पाहिल्या, सगळ्यात खालची चपाती काढली. कुत्र्याला टाकणारी चपाती पहिली बनवलेली असते की शेवटची? माता भगिनी कधी बहुतेक तुमच्या घरी स्वयंपाकाला बाया ठेवलेल्या असाव्या, त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही. मी सांगतो, पहिली जी चपाती बनवतात ती गाईला, दुसरी चपाती बनवतात ती देवाला, तीच प्रसाद म्हणून आपल्याला. स्वयंपाक बनवण्याची एक पद्धत आहे. तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेले तर डॉक्टरांनी दिलेली मेडिसिन सुद्धा लोक नैवेद्यात देवाला दाखवतात. ठाकूरजीला नैवेद्य कशाचा? गोळीचा नैवेद्य, कारण पोटात जाणार आहे ना ते, आजार बरा होण्याकरता घेणार आहे ना आपण ते. गोळीचा सुद्धा नैवेद्य परमात्म्याला दाखवला जातो. आज मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच घरांमध्ये अन्न देवाला न दाखवता, देवाला नैवेद्य न दाखवता स्वतःच लोक अन्न सेवन करतात. त्यांना काय म्हणावं कळत नाही. बो
तिकड़े विचारता आज ठाकुर जी भोग में क्या पाना चाहते, क्या चाहिए ठाकुर जी को, क्या खाएंगे हमारे प्रभु आज। प्रपंचा मध्ये कायम हसाव वाटत असेल तर जगाच्या मालकाला तुम्ही तृप्त ठेवा, यथा देहे तथा देवे। अरे जे जे या देहाला लागतं ते ते देवाला देण्याचं काम करा, बघा कशी क्रांती होती जीवनात। आपण गरम पाण्याने आंघोळ करतो त्यालाही गरम, त्यालाही गरम। आपल्याला नैवेद्य लागतो त्यालाही पंचपक्वान, आपण जे खातो ते सगळंच त्याला। काही बाया तर असं वरण शिंपळतात त्या चपातीवर, म्हणजे आपल्या जगाच्या मालकाला सुद्धा आपण काय देतो, कुठल्या भावनेनं देतो याचं सावलोकन कधीतरी केलं पाहिजे। पहिली चपाती गाईला, दुसरी चपाती देवाला, आणि शेवटी बनवलेली चपाती कुत्र्याला। देवाची चपाती प्रसाद म्हणून आपल्याला, शेवटी बनवलेली चपाती मात्र कुत्र्याला। अजूनही जुन्या स्त्रिया ज्या घरामध्ये आहेत त्या स्वयंपाक अशाच पद्धतीने बनवतात, पण आता जुन्या बायाच राहिल्या नाही, राहिल्यानी म्हटल्यापेक्षा ठेवल्याच नाही। वैकुंठवासी विदर्भ रत्न हरिभाऊ महाराज एक दृष्टांत सांगायचे, ते म्हणायचे जुनी बाई टिकावी असं नाही वाटत कोणाला। आज थोडं विषयांतर होईल पण त्यांचं स्मरण झालं म्हणून तुम्हाला सांगतो, ते असं म्हणायचे जुनी खपावी असं वाटतं, ती टिकावी असं नाही वाटत। एक सुनबाई ब्राह्मणाकडे जाऊन आली, तिचा मालक तिला विचारतो, काका कुठं गेली होती? अहो म्हणे मी जरा ब्राह्मण भोकडे गेलती। कशा करता? तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण, आपल्याला मूल होत नाही। काय म्हटले ते? काही नाही, ते मला म्हटले तुम्हाला मूल होईल, पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे। तुमची सासू मेली पाहिजे बा, तुम्हाला काय वाटतं? हा म्हटलं माझी आई म्हातारी झाली आहे, तिला किती दिवस जगवायचं आता? घरात पाळणं हल्लं महत्वाचं आहे, म्हातारी मेली तरी चालेल। हा दुसऱ्या दिवशी त्याच्या सासरवाडीला गेला आणि तिकडची म्हातारी इकडे घेऊन आला। उन्हाळ्याचे दिवस, अंगणामध्ये खाटरीवर दोघी म्हाताऱ्या झोपायच्या, इकडून त्याची आई इकडून तिची आई। त्याची बायको म्हणते का हो, जरा तुम्ही नवलच केलं, तिकडे गेला आणि माझ्या आईला घेऊन आला, तिला का आणलं इथे? अगं म्हणे त्याचं विशेष कारण आहे, उद्या समजा आपल्याला मूल झालं, मी माझी आई तर संपवणारच आहे, ते मूल सांभाळायला घरात कोणी जुनी बाई पाहिजे की नाही, म्हणून हिला घेऊन आलो तुझ्या आईला। ती म्हणे बरं आहे बुवा, असा नवरा सगळ्यांना मिळो जो महादेवाच्या पुढे जायचा आहे। हो महादेवाच्या पुढे काय असतो तुमच्या भागात? नंदी, नंदी। बऱ्याच लोकांचं जीवन यातलंच आहे महाराज, आता काय सांगावं। एका ठिकाणी मी गेलो आणि त्या घरमालकाला म्हटलं का तुमच्या घराची पूर्व दिशा कोणती आहे? त्यानं त्याच्या बायकोकडे हात दाखवला, तो म्हणे महाराज हेच आमच्या घराची पूर्व दिशा। म्हटलं चांगलंय बा, नावी ठेवीन त्या मिशा, भटजी सांगीन ते अमावश्यान, तुमची बायको म्हणेन ती पूर्व दिशा। आता इथून म्हणजे अडकलेत लोक। हा म्हटलं ठीक आहे, जरा ती बाई म्हटली बरं केलं तुम्ही तेवढं तरी। तो म्हटला एवढा सप्ताह होऊ दे, सप्ताह झाला की पाहू तिचं काय करायचं। सप्ताह झाला, दोन चार दिवस वरती झाली, ती बाई म्हणे लवकर निर्णय घ्या, बोला काहीतरी काय करायचं। हा एक दिवस दुपारी आपल्या आईजवळ गेला, आईला सांगतो आई तू कुठं झोपती ग? म्हणे इथं। आणि तिच्या आई इकडून, माझा ऐकशील का? म्हणे काय? तिच्या आईच्या जागेवर तू झोप, आणि तिच्या जागेवर तुझ्या आईला, तुझ्या जागेवर तिच्या आईला झोप। ती आई म्हणे का रे बाळा असं? अरे ऐक ना म्हणे बाबा, एवढं तर कर, त्याला काय आता। जागा बदलवली, 12:30 अंगावरती घेऊन म्हाताऱ्या झोपलेल्या, तोंड सुद्धा उघड नाही, दिवस उन्हाळ्याचे होते पण हवा गारवा वाटत होता, वय वाढलेलं। 12:30 मस्त दगड पाहला आणि तिथं उभा राहिला। हा बायकोला म्हणतो, एकदा उघडला असतं नाही तर तोंडावरच, तुझी आहे की माझी आहे? हे म्हणे ही तुमच्याच आईची झोपायची जागा आहे, तुम्ही घाला दगड। एका दगडात म्हातारीचं काम झालं, तशीच म्हातारी पोत्यात घातली, तोंड सुद्धा बघू दिलं नाही। नदी आहे का तुमच्या गावात उघडणेर? चांगलं गाव आहे तुमचं, वालदेवी। वालदेवी कोण्या दिशेला वाहते रे? कोण्या दिशेला वाहते? इकडे का? इकडे पूर्व दिशेने इकडे। बर बर, गेले ते गठ्ठ फेकलं, तिकडून येताना ते बाई एकदम खुश। आता ती किती खुश होती मला इथून सांगता येत नाही, पण लयच खुश होती ते विदगावकर, लयच खुश।
ते तो खुश, हा भी खुश। ते म्हणत याला काय झालं, लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं, याला काय झालं, माझ्या आनंदाच्या क्षणामध्ये हा कबरी इथं उदका उतावीळ होतोय। तो म्हणे थांब जरा, तुला कळेल घरी गेल्यावर। घरी आला, तिला काही झोप लागे ना बघ त्या आनंदाच्या भरात। तिनं रवी घेतली आणि बसली रवी लावायला। ती रवी लावताना एक गाणं म्हणायची, म्हणून दाखव ना, पाठ करू नका बुवा म्हणजे झालं। ती म्हणायची, घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही, घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही। हा म्हणतो थांब जरा, दिवस तर निघू दे। व तिला दम निघे ना, यानंही घेतली बांधली बसला गायी खाली। गायीच्या कासेवर थाप मारली, तिच्याकडे पाहतो म्हणतो, दुधम दुधम दुपतो गाय, दुधम दुधम दुपतो गाय, वाहून गेली तुई माय, घरात आहे पठ्ठ्याची माय, पटत नशीन तर जाऊन पाय। ती एवढंच सांगायचे याईपेक्षा ती याला गोड प्रमाण द्यायचे। ते असं म्हणायचे, अनिका जगाते मानिता संतोष, अनिका जगाते मानिता संतोष, अनिका जगाते मानिता संतोष, संतोष सुख दुःख दोष अंगा लागे। खपावी वाटत खपत नाही हा नंतरचा मुद्दा आहे, पण ती वाटत खपावी। चला थोडस बाजूला येऊन एक मुद्दा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। जुन्या स्त्रिया स्वयंपाक घरात कसा बनवावा, कुठली चपाती कुत्र्या पुढे गेली पाहिजे, कुठली गायी पुढे गेली पाहिजे, याचं योग्य व्यवस्थापन त्यांच्या कुटुंबामध्ये होतं। ही आत गेली शेजारीन, कुठं तिच्या दारातलं नाही शेजारणीचं आहे, पण तिच्या दोडीतल्या सगळ्या चपात्या तिनं वरती काढल्या आणि खालची चपाती होती ती शेवटी बनवलेली होती पण टाकली होती खाली। ती चतकोर चपाती तोडली आणि कुत्र्यापुढे फेकली, ती चतकोर चपाती सुद्धा उचलली त्या कुत्र्याने। त्याला असं वाटत होतं, हिच्या दोडीतल्या मला सगळ्या चपात्या मिळाल्या तरी फार चांगलं होईल, पण तिने तेवढं टाकलं नाही, चतकोर चपाती उगं थोडी थोडी दिली। ती चतकोर चपाती खाऊन सुद्धा ते कुत्र शेपटे हलवत त्या दारातून बाहेर निघालं। हा गुण मला कुत्र्याचा अत्यंत भावला, स्वल्प संतुष्ट हा, सगळ्यांना नाही मिळत महाराजी, अपेक्षा आहे भरपूर आणि मिळालं थोडं, नाही निघावं वाटत तिथून बाहेर। गाडी तरी उभी करावी वाटते, फोन तरी करावा वाटतो, तारीख घेणारा कोण होता हे विचारावं तरी वाटतं। सहज प्रामाणिकपणानं कबूल करतोय, सगळ्यांनी कबूल करावी अपेक्षा आहे। विचित्र स्थिती आहे मनाची।
अपेक्षा मनुष्याची कधीच पूर्ण होत नाही, कधीच नाही। स्वल्प संतुष्ट हा सुनिद्रो लघु चेतन हा, कुत्र्याची झोप फार चांगली महाराज। विद्यार्थी दशेमध्ये कुत्र्यानं, त्या विद्यार्थ्यानं कुत्र्यासारखं झोपावं, सुनिद्रो, कधी जागा कधी झोपलेला आहे कळत नाही। हिताच्या ठिकाणी विद्यार्थी हा कायम जागा असावा। ऐका तीरवासियांनो, ही तीर सगळी विद्यार्थी आहेत ना, यांच्या जीवनात तरी नाही केलं तरी सुनिद्रो आहे, ही सुंदर झोप आहे। काही माणसं इतके झोपतात, गुरुवर्य कुरेकर बाबा सांगतात नेहमी की नाही, इतकं झोपायचं की दुपारची मोदक मधुकरी एकदा जेवलो का विचार सागराच्या पाठापर्यंत, इतकी झोप आपल्याला अनावश्यक आहे तरी आपण ती घेतो। खूप झोपतात काही काही माणसं, ते काय आता झोपतात काय त्यांची विशिष्ट कारणं आहेत, पण ज्याला हितावरती जागा आहे त्यांना फार वेळ झोपून चालत नाही। सुनिद्रो, हितावरती तो जागा पाहिजे, तत्पर पाहिजे तो। हितावरती जागा असणारा कुत्रा कमी झोपतो, मला तो आवडला। लघुचेतन हा जागा आहे, झोप कधी आहे आणि जाग कधी आहे हे कधी लक्षात येत नाही। पुढचे जे दोन गुण आहेत ते तर फारच महत्वाचे आहे। स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणः। कुत्र्यामध्ये स्वामीची सेवा आणि स्वामीबद्दलची निष्ठा हे फक्त आणि फक्त त्याच्याच जीवनात दिसतं। या जगामध्ये विशेष महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या प्रतीतीला येणारे दोन प्राणी आहेत, एक बैल आणि दुसरा कुत्रा। बैलसुद्धा निष्ठेने सेवा करतो आणि कुत्रसुद्धा निष्ठेने सेवा करतं। तुम्ही सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या महापुराचं थैमान ऐकलंय, पाहिलंय, प्रचंड थैमान घातलं गेल्या 3-3.5 महिने अगोदर। पंचगंगेला महापूर होता, अलमट्टीच्या धरणाचे दरवाजे बंद होते, पाणी वाढत होतं। कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार फोन करत होते, सांगत होते तलाट्याला, ग्रामसेवकाला, पाणी वाढत आहे, पाणीची धार प्रचंड आहे, गाव खाली करावं लागेल, 42 गावामध्ये पाणी शिरलं आहे, अजून जवळजवळ 107 गावामध्ये पाणी शिरणार आहे, तुम्ही गाव खाली करा, 1400-1500 वाड्या वस्त्या 2000 लोकवस्तीचे गावंसुद्धा खाली करायचे आदेश दिले। उसातून पाहिलं तर पाणी दिसत होतं। म्हाताऱ्या स्त्रिया, अबालवृद्ध सगळे गच्चीवरती जाऊन ते हाहाकार चित्र पाण्याचं पाहत होते। 9-9 दिवस स्त्रियांच्या अंगावरती ओले परकर होते, ओले परकर। तुमच्या माझ्या माऊलीच्या अंगावर 9 दिवसाकरता ओला परकर जी बाई नेसून फिरते, तिला त्या ओल्या परकराच्या अनेक जखमा झालेल्या होत्या। 3-3 महिन्याची बालकं बायांनी ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवली होती। सगळं मिळायचं हेलिकॉप्टरमधून, पिण्याकरता पाणी मिळायचं, अन्न मिळायचं, पण सुका कपडा तिथे मिळत नव्हता आणि घरामध्ये सुखं काहीच राहिलं नव्हतं। ज्यांची गावं थोडी थोडी पाण्यात होती, अजून काहीतरी शिल्लक होती, ती इतर लोकांना मदत करायची, पण त्यांचे गावात पाणी वाढत होतं। ग्रामसेवक तलाठी म्हणतो, आपल्या गावात 14 बोट आर्मीच्या मुलांनी पाठवल्या, मिलिटरीवाल्यांनी पाठवल्या, मराठा बटालियनचे काही मुलं आहेत, 14 बोट घेऊन गावात आले, 2000 लोकवस्तीचं गाव खाली करायचं आहे आपल्याला, चला चला लवकर चला। पण बोटेत बसायच्या अगोदर त्या गावातला सांगली जिल्ह्यातला शेतकरी आपल्या गोठ्यात जातो बोटेत बसायच्या अगोदर, आणि गोठ्यातल्या बैलाचा कोयत्याने दावं तोडतो, दोन्ही बैलांची दावे मोकळे करतो, हात जोडून त्या शेतकऱ्याला दया येते त्या बैलांची, आणि त्याच्यापुढे म्हणतो त्या बैलाला, देवा जा तुम्ही, जा तुम्ही गडव, माझ्या घरी खूप चांगलं काम केलं, खूप सेवा केली, तुमच्या या खुरांच्या पवित्र स्पर्शाने माझी जमीन फुलून गेली, हिरवंगार झालं माझं रान, उत्पन्न भरगोच मिळालं मला, पण दुर्दैवानं आज तुमची आणि माझी ताटातूट होते। मी जसा बोटेत बसून जातो आहे, तुम्हाला बोटेत नेण्याची व्यवस्था आज माझ्याकडे नाही आहे, पण तुमचं दावं तोडून, तुमचा दोर तोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही कुठेही जगा, फक्त जीवन जगणं महत्त्वाचं आहे, तुम्ही माझ्याच दारात राहिले पाहिजे असा काही मी स्वार्थी नाही, तुम्हाला वाटेल तिथं जगा, पण जगणं महत्त्वाचं आहे। तो कष्टकरी शेतकरी बैलाकडे पाहून हे सगळं बोलतो, बैलसुद्धा पाहत असतात मालकाची व्यथा। बोटेत बसला परिवारासहित शेतकरी बाहेर निघाला, 9 दिवस त्याच्या गावात पाणी राहिलं, 9 दिवस पाणी राहिल्यानंतर 11व्या दिवसापासून ते पाणी ओसरायला सुरुवात झाली। तब्बल 16व्या दिवशी शेतकऱ्याला त्याच्या गावात घराच्या स्वच्छतेकरता बोटेतच सोडलं। बोटेतून उतरलेला शेतकरी ज्यावेळेला घराच्या स्वच्छतेकरता घरात जातोय, घरात जायच्या अगोदर त्यानं जे दारात चित्र पाहिलं ते मोठे विचित्र होतं। त्याच्या दारात त्याची दोन्हीची दोन्ही ही बैलं फुगून मेलेली होती।
आणि मेलेली बैल सुद्धा शेतकऱ्याबरोबर बोलत होती, मालक खाल्लं तुमच्या घरचं आणि जगण्याकरता दुसरीकडे जावं हे माणसांना जरी जमत असलं तरी आमच्यासारख्या प्राण्यांमध्ये अजून ते नाही, आमच्यात तरी नाही आहे. आम्ही जिथं खातो तिथं सेवा करण्याकरता जगत असतो. मालक तुमच्या घरची सेवा केली कारण खाल्लं होतं तुमच्या घरचं. आता जर तुमचं घर सोडून दुसरीकडे जायचं आहे, सेवाच करता येत नसेल आणि कोणाच्या तरी उभ्या पिकामध्ये खुरतटून खुरतटून काहीतरी आमचं पोट भरण्याचं साधन आम्हाला निवडावं लागत असेल तर मला असं वाटतं आम्ही त्या दिशेने जाणार नाही. निष्ठा प्राण्याकडे अजूनही आहे. किती सेवा आहे महाराज. एक विचार करा, कधीतरी शेतकऱ्याने एवढ्याशा दाव्याला इतका ताकदवान बैल राहतो तरी कसं हो, त्याच्या मनात आलं ना असे 100 दावे तोडून टाकीन तो बैल. अरे पोट फाडतो जमिनीचं उभं तर मागे वळून पाहत नाही. मालक मागे त्या नागरावरती उभा आहे की त्याच्यावरती मोठा दगड ठेवला आहे, मान सुद्धा मागे फिरून पाहत नाही, पुढे चालतो आणि जमिनीचं पोट चिरतो. ज्या जमिनीचा एक ढेकूळ तुमच्या माझ्याकडून निघत नाही त्या बैलाला तुम्ही काय आवरणार, तुम्ही मी कोण बांधणार. पण त्या बैलामध्ये त्या प्राण्यामध्ये तुमची सेवा करण्याची नीतिमत्ता आहे म्हणून हितभर कासऱ्याला सुद्धा तुमच्या दारात बांधलाय. एरवी इतर ठिकाणी नाही. तसंच कुत्र्याकडे कुसुमाग्रज आपल्या कवितेमध्ये फार गोड म्हणतात. ते असं बोलतात, इमानाच्या साठी कुत्र शेपूट हलवी पण बेमानासाठी मान माणूस डोलवी. हे माणसा कधी होशील माणूस, हे माणूस माणूस मतलबी रे माणूस. इमानदारी करता या जगातलं कुत्र शेपटी हलवत आहे पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, बेमानी करण्याकरता आणि आपल्याच माणसाला फसवण्याकरता आपली माणसं माना डोलवतात. ही शोकांती काय विठ्ठल 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 विठ्ठल. पण स्वामी भक्तश्च शूरश्च, त्याच्या शूरता सुद्धा आहे, भक्त ही भावना सुद्धा आहे आणि निष्ठा सुद्धा आहे. षडते श्वानतो गुणहा, हे 6 गुणांनी ऐश्वर संपन्न असलेलं कुत्र मला फार आवडलं. मी त्या कुत्र्याच्या देहाला पाहलं आणि याला पाहलं, यात काय दंबो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुषमेवच अज्ञानमच्याभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. ज्ञानोबर आहे, या देहावरती विश्वास ठेवल्यानंतर याने माझा घात कसा केला याचं चिंतन करतात. का विश्वासला तुडवी जे चोरा शिनला सुई जे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. यानं माझं वाटोळ केलं, चोरावरती विश्वास ठेवला आणि धन चोराच्या ताब्यात सांभाळायला दिलं, त्यानं या पवित्र धनाची माती केली. आज मात्र ते धन त्याच्या ताब्यात द्यायला मला तरी आवडलं नाही म्हणून मी ते धन कुत्र्याच्या ताब्यात दिलं आणि त्याच भूमिकेत संत दरबारामध्ये गेलो. महाराज ती भूमिका आपल्या शब्दामधून मांडतायत अभंगाच्या प्रथम चरणात. तुझ्या दारीचा कुत्रा, तुझ्या दारीचा कुत्रा. Oh,
नको मोकलू दातारा, हे दातारा नको मोकलू तुझे दारीचा कुत्रा। तुला प्रार्थना है बाबा, मी तुझ्या दारात कुत्रा झालो, कुत्रा होण्याकरता नेमकं जीवनामध्ये जे लागतं ते मी सगळं मिळवलं। काय फरक आहे महाराज तुकोबारींच्या आणि आपल्या जगण्यामध्ये? बघा, परमार्थामध्ये मनुष्यानं कुत्रा झालं पाहिजे, आणि प्रपंचामध्ये इच्छा नसली तरी माणसं कुत्रे होतात, कुत्र्यासारखं जीवन जगताय लोक प्रपंचामध्ये। हे तरी मिळू दे, ते तरी मिळू दे, याला तरी पाहू दे, त्याला तरी शोधू दे, धावपळच आहे प्रत्येकाच्या जीवनात। तुमच्या माझ्या जीवनाचा अभ्यास करा आणि लोकांना त्यावेळेला परमार्थिक कारण विचारा। काहो तुम्ही परमार्थ कीर्तनाला दिसले नाही, वारीला दिसले नाही, त्यावेळेला मात्र कारण आहे। एका विद्यार्थ्यासारखे जे तुम्हालाही पटत नाही मलाही पटत नाही, एखादा विद्यार्थी शाळेतल्या गुरुजीला कारण सांगतो, अरे तू गुरुवारी शाळेत आला नाही, शुक्रवारी शाळेत आला नाही, एकदम शनिवारी आला, याचं कारण काय? मी निघालो होतो गुरुजी गुरुवारी, मी शाळेत निघालो होतो, पण झालं असं माझ्या आईने माझी चड्डी धुतली हो, ती चड्डी वाळत होती, मी त्या चड्डीजवळ उभा होतो, आता वाळेल तेव्हा वाळेल, आता सुकेल तेव्हा सुकेल, चड्डी काही सुकली नाही बघू पार पर्यंत, तोवर शाळा सुटली म्हणून मी आलो नाही। बरोबर, पण मूर्खा हे गुरुवारचं झालं, शुक्रवारी तू का आला नाही? तो म्हणे मी निघालो होतो, शाळेत मी येतच होतो, पण मी तुमच्या दारी आलो, तुमची चड्डी वाढत दिसली, म्हटलं बहुतेक गुरुजी आज जाणार नाही, मी तिथून घरी आलो। आता हे जसं तुम्हालाही पटत नाही आणि मलाही पटत नाही, तशी अनेक कारण लोकांनी यमाला सांगण्याची ठेवली आहे, पण नाथ महाराज म्हणतात तुझं उत्तर चालेल का तिथे? अरे काय उत्तर देता होशील तू लेका, अनेक यातना यम करवील, कोण सोडवील तिथे तुझला? तिथे नाही सोडतायत, तिथं अडचणी सांगतायत, मी अमुक अमुक पदावर होतो, चालली पदबिजनी चालत तिथे। आता पदाचा वापर मनुष्य कुठेही करायला लागलो, पंढरपूरला सुद्धा मी एक जण पाहिला, तो म्हणे मी VIP आहे, अरे येड्या तिथं देवता रांगेत उभे आहे, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे, जोडोनी हात जोडोनी हात, तू काय या भूमिकेत चालला? असं नाही, तिथं कुत्रा बनावं लागेल, तुझे दारीचा कुत्रा, नम्रतेनं तुकोबारांच्या भाषेतला कुत्रा बनून जावं। महाराज देवाकडे कुठल्याही भूमिकेत जा, फक्त स्वच्छ निर्मळ भावनेने जा, तुम्हाला देव मिळतो। तुम्ही पंढरीपर प्रकरण नुसतं उघडा आणि वाचा, एखादा म्हणेल वा पंढरपूरला जायचं कसं, काहीला कंटाळा येतो वारीचा, अनेक प्रमाण मी आपल्या समोर ठेवतो। बघा, पंढरपूरला जात असताना पहिला विधी सांगितला, तुम्ही पांडुरंगाजवळ जा आणि देवाच्या चरणाला मिठी घाला, बर त्याने काय मिळेल? देता आलिंगन निळामणी, आलिंगन देता समाधान देखिला, तुम्हाला समाधान मिळेल। पण महाराज आलिंगन देण्याकरता तिथं वेळ आहे का? माग दांडक घेऊन उभा असतो तो, धड पायाला हात लागू देत नाही, तुम्ही म्हणता आलिंगन ते जमणार नाही, काहीतरी सुलभ सांगा, सोपं सांगा। तुम्ही एक काम करा, मग तुम्ही देवाची पूजा करा, पूजा जाता विठोबाची वैकुंठ वाटा भेटती, पांडुरंगाची पूजा करा, तुम्हाला वैकुंठाची वाट मिळेल। महाराज पूजा करणं सोपं आहे का? आता शासनानं पूजा बंद केली, पूजा जमणार नाही, तुम्ही आम्हाला त्याच्यापेक्षा सोपं सांगा। मग दोन हस्तक एक मस्तक देवाच्या चरणावरती टेकवा, त्याने काय मिळेल? महाराज अहो तुम्ही गेलात, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन किंवा झाले समाधान, देखिले किंवा धरिले चरण, देवाच्या चरणाला एकदा धरलं पाहलं समाधान वाटेल। महाराज आता काही देवाच्या चरणापर्यंत जायला आमची ताकद पुरत नाही, 20-20 तास लागतो, नाही जमणार। मग तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या रांगेत लागूच नका, मुखदर्शनाच्या रांगेत लागा। मुखदर्शनाने काय मिळेल? मुखदर्शनाने अरे कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, त्याचं मुख पाहलं की कोटी जन ब्रह्म हत्येचं पातक नष्ट होईल। पण महाराज त्यालाही 6 तास लागतात, काहीतरी जरा खाली या ना अजून जमेल। मग तुम्ही एक काम करा, मंदिरात घुसूच नका, तुम्ही दुरून कळस पहा देवाचा, त्यानं काय होणार आहे? एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त जाण, किंवा तुका म्हणे मोक्ष देखील कळस, कळस पाहल्या पाहल्या तुम्हाला मोक्ष मिळेल। महाराज पंढरपुरात एवढे कळस आहेत, पा कारण सांगणार आहे की आम्हाला कोणता कळस पाहावा, कसं काय जमेलो?
जाऊ द्या, कळस राहू द्या, तुम्ही ध्वजा पाहा, ध्वजा ध्वजाने काय होईल, पाहता रावळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा, देवाची ध्वजा पाहा तुम्हाला मुक्ती मिळेल। महाराज काय वरती पाहायच्या भानगडीत पडू नका, पडू देऊ नका, इतकी हेलिकॉप्टर वाहतात, कोणी म्हणतं मुख्यमंत्र्याचं आलं आणि कोणी म्हणतं अभिनेत्याचं आलं, आम्हाला काही वेळ नाही बाबा त्या ध्वजा पाहायला, नाही जमणार आम्हाला, आम्हाला अजून काहीतरी सोपं सांगा। वरती पाहू नका, तुम्ही एक देवाची प्रदक्षिणा घाला उजवी, त्यानं काय होईल, उजवी घेता रावळाची जळती पातकांच्या राशी, एखादा म्हणेल पण तिथं आम्हाला त्या गर्दीत कुठं पाठवता तुम्ही, राहू द्या पूर्ण अर्धी प्रदक्षिणा मारा, अर्ध्या प्रदक्षिणेचंही पुण्य, अर्ध्या प्रदक्षिणेचं पुण्य, अरे पाहता देवळाची पाठ तीर्थे घडली 360 तीर्थ घडतील देवाच्या मंदिराची पाठ पाहिली की, विचारणारा लयच पुढचा होता बुवा, तो म्हणे महाराज हे काही आम्हाला जमणार नाही, अजून काहीतरी सोपं असेल तर जरा आम्हाला सांगा, आम्हाला बरं वाटेल। तुम्ही एक काम करा मग, तुम्ही तुमच्या गावातून दिंडी जाते का एखादी पंढरपूरला, हो म्हटले जाते ना निवृत्तीनाथांची, दिंडीत जाऊ नका, फक्त थोडीशी दिंडीला वाटेला लागा, पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल तरी तुम्हाला देव मिळेल, तुम्ही फक्त वाटेला लागा। एक म्हटलं आम्हाला तेही जमणार नाही, मग तुम्ही एक काम करा, नाशिक ते पंढरपूर येष्टीत बसा, तिथं जा, बस स्टँडवर गेले की नुसतं एक पाय येष्टीत आणि एक पाय पंढरपुराच्या बस स्टँडवर ठेवा, त्यानं काय होईल महाराज, वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल पडी ऐसा ऐसा ठसा नामाचा, एक पाऊल जरी ठेवलं तरी तुमचा उद्धार होईल, पण तिकीट तर काढणं आलंच ना महाराज, लय लोक फुकट हो, काय लोकांना महाराज अवघड आहे सगळं। बरं महाराज म्हटले हे सुद्धा करू नको बाबा, तू एक काम कर, तू कृषी केंद्रावर जा आणि तिथून एंडोसल्फान घे 1 लिटर, जोपर्यंत तू मरत नाही तोपर्यंत तोंडाची बाटली काढू नको, तुला या महाराष्ट्रामध्ये जीवन जगण्याचा अधिकार नाहीये। विठ्ठल 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 विठ्ठल, अरे इच्छा नसली हानून मारून का होईने मनुष्य पंढरपूरला गेला, पंढरीनाथाच्या चरणाजवळ गेला की त्याला आपली दया येते। मनुष्याला प्रपंचामध्ये कुत्रा भाऊ वाटतं, पण प्रपंचातला कुत्रा नको, कुत्रा मनुष्य परमार्थातला झालं पाहिजे। आता ही तीरची मुलं माझ्या पाठीमागे म्हणून मला विशेष त्यांचं चरित्रातला एक भाग आठवतो की ज्या गावी हे वास्तव्य करत आहेत त्या तेरला एक महान संत या वारकरी संप्रदायाला दिले, कुंभार समाजामध्ये गोरोबा काका झाले। काय गुरुबांचा परमार्थ होता महाराज, तुम्ही तुमची अवस्था परमार्थात उंचवा, तुमची दया परमात्म्याला येते, तुमची दया त्याला करावीच लागते, तुमच्या घरी त्याला यावं लागतं, फक्त करू ना भाका मी तुझ्या दारात आलोय, जावंच लागतं असं काही नाही, फक्त भूमिकेनं जावं लागतं बस। ते गोरोबा काका काय अवस्था साधली महाराज, काय मिळवलं जीवनामध्ये, वाचा खोला शिरा थोडस तत्वज्ञानाच्या त्यांच्या चरित्राच्या। बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला दिवसातून वर्तमानपत्र जसं वाचायला हवं हवं वाटतं तसं कुठल्या तरी एखाद्या संताचं चरित्र त्यांच्या संताच्या चरित्रातला एखादा भाग दररोज वाचत चला, काहीतरी शिकायला मिळतं, जीवन जगण्याची कलाच मिळते महाराज त्या शिकण्यामधून त्या वाचण्यामधून, पण आपण वाचत नाही, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, पाठ फिरवली पाठ, लाज वाटते माणसाला संत साहित्य वाचायचा। गोरोबांच्या घरी मडके घडवण्याचा व्यवसाय होता त्यांचा, माती आणावी गाढवावरती टाकून चिखल करावा, तुकोबरांनी गळ्यामध्ये विना घेऊन त्या मातीवरती चालावं, गोरोबांनी आणि कमरेवरती हात ठेवावे पांडुरंगाच्याच रूपात, पांडुरंगाचंच भजन करत विठ्ठल 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 विठ्ठल, माती तुडवावी ती पायाखाली। आणि गोरोबाची पत्नी त्या चिखलामध्ये त्या मातीमध्ये पाणी आणून टाकावी, हंड्याने जाऊन पाणी आणावं टाकावं आणावं टाकावं। झोपलेलं पोरग गोरोबाचं लावण्य सुंदर मनोहारी पोरग दिलं होतं गोरोबाला देवाने, ते पोरग खेळत खेळत आईजवळ आलं, आईनं हंडा ठेवला मातीत घातला, अजून माती कोरडी आहे अजून चिखलात पाणी लागेल म्हणून ती गोरोबाला सांगते, स्वामी जरा बालकाकडे लक्ष ठेवा मी जरा खेप घेऊन येते, पोराकडे लक्ष ठेवायला सांगितलं आणि हंडा घेऊन पाण्याला गेली।
महाराज भजनामध्ये इतके दंग आहेत की छोटंसं खेळत असणारं गोजीरवानं लेकरू कधी चिखलात चढलं आणि कधी चिखलात फसलं याचं स्मरणसुद्धा गोरोबांना राहिलं नाही. हे चित्र तुमच्या नजरेसमोर घ्या. त्या चिखलामध्ये ते पोरग चढलं, गुडघ्यापर्यंतचं बापाच्याच चिखल येतोय. तो पोरगा त्या चिखलामध्ये दबला, आरोड्या मारतोय, ओरडतोय, पायसुद्धा काढण्याची ताकद नाही. त्याच्या मुखल्या बाळाची ताकद तरी केवढी, पण महाराज आपले भजनामध्ये देहभाव विसरून नाचतायत. देहभाव विसरून नाचण्याच्या अवस्थेमध्ये गोरोबा काकांनी चिखलामध्ये स्वतःचं पोरग तुडवलं, तो चिखल लाल झाला, रक्तानं माखलं छातीवरती, पायावरती, नाकावरती, कानावरती, डोळ्यांवरती, डोक्यावरती, पोराचा मेंदू सुद्धा गोरोबा काकांनी आपल्या पायाने चिरडला. रक्त वाहत होतं तिथे सगळं चिखल, पाण्याने ते रक्त दिसत होतं, लाल झालेला चिखल. भरलेली खेप घेऊन गोरोबाची पत्नी येते आणि खेप खाली ठेवते. त्या गोरोबाच्या पत्नीने ती खेप खाली ठेवली महाराज आणि चिखलाकडे पाहिलं आणि आवाज दिला, अरे चांडाळा, अरे कैदाशा, माझं पोरग नाही करा दिसलं तुला. त्या काळ्या विठोबाचं स्मरण करता करता माझ्या पोटचा गोळा चिखला तुडवला, रे तू काय कसा बाहीस का. त्या कसाला सुद्धा शेवटच्या क्षणाला दया येते, पण तू कसा बाप आहेस रे. अरे चांडाळा, पोराला जन्म घालणाराही तूच आहे आणि त्याला मारणाराही तूच आहे, बोलायला लागली ती. गुरुबा भानावरती आले, पोराचा चिखल झालेला पहिला, उघड्या डोळ्यानं मुलाचा झालेला लाल चिखल पाहून गोरोबा काका पत्नीला म्हणतात, तो जगावा ही परमात्म्याची इच्छा होती आणि तो मारावा ही देवाची इच्छा होती. घडलेली घटना परमात्म्याच्या कृपेनं घडलेली आहे. ये माझ्याजवळ, मी तुझं सांत्वन करतो. महाराजांनी हात पुढे केला स्वतःच्या पत्नीला स्पर्श करायला. गोरोबांच्या पत्नीने शपथ घातली, तुला तुझ्या काळ्या विठोबाची शपथ आहे, खबरदार माझ्या शरीराला स्पर्श करशील तर. पुढे गेलेला हात मागावला, दुःख निघून गेलं, बोल बोलता वर्ष सरलं, पण पांडुरंगाची शपथ घातलेल्या बायकोला गोरोबा हात लावत नव्हते. तू शपथ घातली ना, आता हात नाही लावणार मी तुला, नाही लावणार हात. माझ्या पांडुरंगाची शपथ घालणारी बायको जर माझी परीक्षाच पाहत असेल तर मी नाही करणार स्पर्श. गोरोबाची पत्नी करुणा भाकायची, स्वामी मूल गेलंय ओ माझं, देऊ सुद्धा तुम्ही शकता, भीक मागते मी तुमच्याजवळ, या मूल गेलेल्या माईच्या पदरात एक बाळ घाला, मला स्पर्श करा स्वामी, घ्या मला जवळ, मला आपलं म्हणा तुम्ही, घ्या मला जवळ. करुणा भागते गोरोबाची पत्नी, पण गोरोबा म्हणतात मी तुला जवळ घ्यायला आजही तयार असतो, पण तू माझ्या पांडुरंगाची शपथ घालायला नको होती. पांडुरंगाची शपथ घालणाऱ्या स्त्रीला सुद्धा जर मी स्पर्श केला तर ही बाधा माझ्या साधनेवरती येईल, मी असं करू शकत नाही. गोरोबांचं हे बोलणं ऐकून गोरोबाची पत्नी आपल्या बापाकडे गेली आणि बापाला म्हणते, बाबा माझा मालक माझ्या शरीराला स्पर्श करत नाही हो, तुम्ही एक काम करा बाबा, माझ्या अंगाला हात न लावणारा माझा पती माझ्या घरात पाळणा हलावा, पुत्र व्हावा. का बंद पडले हो समोरचे मॉनिटर? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माझ्या पतीने माझ्या शरीराला स्पर्श करणं सोडून दिलंय, तुम्ही काम करा बाबा, आमच्या घरात पाळणा हलावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझी लहानी बहीण सुद्धा मला द्या, माझ्या पतीबरोबर तिचा विवाह करून द्या, आणि तिचा जर विवाह तुम्ही करून दिला तर माझ्या घरामध्ये पाळणा हलेल, बाळ होईल आम्हाला. बापाने थाटामाटात गुरुवाचं दुसरं लग्न लावून दिलं, पण लग्न लागला लागल्या पुरीला बिदा करायला मंडपाच्या बाहेर आले आणि गोरोबाला सासरेबा म्हणतात, जावई बापू, जसा माझा मोठ्या मुलीचा सांभाळ केला तसाच हिचाही सांभाळ करा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. केला गणपतीन झाला, ती म्हणे हे केलं कशाकरता, झालं काय. त्याने दोन्ही तशाच वागवायला सुरुवात केली महाराज. गोरोबांनी स्पर्शच करू नये बायकोला. एक दिवस स्त्रीची मर्यादा त्यांनी दोघांनी ओलांडली आणि गोरोबाचा एक हात पत्नीने आपल्या अंगावरती टाकला आणि दुसरा हात दुसऱ्या बायकोने अंगावरती टाकला
झोपलेल्या अवस्थेमध्ये दोन्ही हाताचा स्पर्श दोन्ही बायकांना झाला, झोपेतून जाग आली अचानक आणि या हातांनी माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली ना, हेच हात आहेत ना ते की माझ्या पांडुरंगाची शपथ मोडायला लावतात, दोन्हीचे दोन्ही हात तोडून टाकले महाराज. आता कामधंदा करणारं कोणी नाही घरी, धंदाच बसला, मडके घडवण्याकरता हात लागतात, खायला सुद्धा मिळत नव्हतं गुरुबाच्या पत्न्यांना, गुरुबांना रडत होत्या बायका, माझ्या मालकाचे हात आमच्यामुळे गेले. जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती रडतोय. अश्रूच्या धारा रुक्मिणी मातेनं पाहिले आणि विचारलं, स्वामी काय झालं तुम्हाला? अगं रुक्मिणी, माझा सेवक आहे, माझा गुरुबा नावाचा एक भक्त आहे, त्याच्याजवळ गेलं पाहिजे, तो अडचणीत आहे, त्याच्याजवळ आपण गेलं पाहिजे. चला चला स्वामी, बरोबर ती घेतलं रुक्मिणीला. त्रैलोक्यामध्ये ज्याचं भ्रमण आहे त्या गरुडाला गाढव केलं, रुक्मिणीला कुंभारीन केलं आणि जगाचा मालक कुंभार झाला. संतांनी त्याचं वर्णन केलंय, ते असं म्हणतात, पाहो नवल गोरियाचे घरे, पाहो नवल गोरियाचे घरे, पाहो नवल गोरियाचे घरे, पाहो नवल गोरियाचे घरे. कुल्हाळ भितरी स्वे झाला, कुल्हाळ भितरी स्वे झाला, कुल्हाळ भितरी स्वे झाला, त्रैलोक्य भ्रमण झाले ते गाढव, त्रैलोक्य भ्रमण गरुड माते आणावी, मडके घडवण्याकरता भगवंताला मदत करावी. जगाच्या मालकाने मडके घडवावे, मुक्ताबाईनी यावं. तेरला मुक्काम होता दिंडीचा आणि गोरोबाला हात तोडलेला गोरोबाला भेटायला जावं. कडारली वीज निमाली ठाईची ठाईच, मुक्ताई भेटली गोरोबासी. त्या गोरोबाला भेटायला मुक्ताई आल्या आणि तिथून ज्या अवस्थेत आहेत ती अवस्था आता प्रपंचाकरता खर्च न करता परमार्था करताच त्याच्या दरबारामध्ये घालवली पाहिजे. स्वतः हात नसताना सुद्धा दिंडीमध्ये त्यांना समाविष्ट केलं, पंढरीच्या वाळवंटात नेलं. पंढरीच्या वाळवंटात जाऊन देवाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही, वाळवंटातच झोपले, साष्टांग दंडवत घातलं देवाला. आणि मुक्ताबाईने सांगितलं त्या भूमिकेतले अभंग गोरोबा काकांना म्हणायला लावले, त्याचा प्रसाद असा मिळाला. चालू कीर्तनामध्ये गुरुबांना भगवान परमात्म्याने गेलेले हस्त परत केले. जगाच्या मालकाजवळ जी दया आहे, जी करुणा आहे, ती इतर ठिकाणी कोणाकडे नाहीये. मग कोणाकडे काय हात पसरत जगायचं महाराज? प्रपंचामध्ये रात्रंदिवस लुळबुळ 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 करत कुत्रा होऊन जीवन जगल्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या दरबारात कुत्रा होऊन काही मिळायची अपेक्षा जर केली तर त्यात गैर काही नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात, तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू, दातारा हे दातारा मला मोकलू नको. तू जवळ घेण्याकरता किंवा तू आम्हाला आपलं म्हणण्याकरता आम्ही एक ठाण मांडलंय, एक उपक्रम केलाय. कोणता महाराज? बोलताय अभंग. धरणे घेतले दारात, 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 दारात धरणे घेतले दारात. Yeah.
नको धरून उठवू हात, तुझ्या दारामध्ये आम्ही धरण धरलं, आम्हाला तू आता काढून देऊ नको, तुझ्या चरणावरती आमची प्रार्थना आहे. आपलं लक्ष वेधून घेण्याकरता एक केलेला उपक्रम आहे तो कोबऱ्यांनी, ते धरणं मांडलं भगवंताच्या दरबारात. धरणं म्हणजे आताच्या भाषेत उपोषण. आता आपली मागणी पूर्ण करण्याकरता आपण उपोषण मांडतो. आता ते उपोषण सोडवण्याच्या दोन पद्धती आहे. एक तर ज्याच्या समोर उपोषण मांडलंय त्यांना आपल्यावर आपल्या उपोषणावरती तोडगा काढावा आणि निवृत्त करावा, आपल्याला तिथून उपोषण मोडावं. आणि एक तर तो त्या उपोषणावरती तोडगा काढायचा नसेल किंवा ते पूर्ण करायचं नसेल तर ते उपोषणच होऊ देता कामा नये, ते उपोषणच मोडीत काढावं. तुकोबऱ्यांना ह्या दोन्ही पद्धती चांगल्या माहिती होत्या. स्वयं तुकोबऱ्या भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा तुझ्या दारात आम्ही धरणं धरलंय पण आमचं ऐक, नको धरून उठवू हात, आम्हाला काढून देऊ नको, आमच्याकडे तू लक्ष दे. लक्ष वेधण्याकरता आपण एखाद्याकडे करुणा भाकावी आणि त्यांना तिसरीकडेच पाहावं, त्याचा उपयोग होत नाही. अहो एखादी बाई जुन्या काळामध्ये जवळपास संबंध असायचे, इथली तिथं तिथली इथं. मग आता जुन्या काळामध्ये एखादी बातमी जर माहिती द्यायची असली किंवा एखादा निरोप द्यायचा असला तर ती बाई पत्र पाठवायची नाही. येणारे जाणारे बरेच लोक असायचे, काही गुरव बेल घेऊन जायचे, काही गोसावी मागायला जायचे, काही शिक्षक या गावातून त्या गावात शिकवायला जायचे, या गावातून त्या गावात एक शिक्षक शिकवायला होते. त्या बाईचं सासर हे आणि माहेर पलीकडचं, माहेर विहितगाव आणि सासर वडनेर, असे जवळपास संबंध होते. बहुतेक ही म्हण तेव्हाच निघाली असेल, जवळच्या जवळचं कुत्र दिसलं स्त्रीला माहेरचं कुत्र दिसलं की आनंद होतो, ही त्याच काळातली म्हण असेल. कारण एवढे जवळपास संबंध होते म्हणूनच कुत्रे दिसतील. आता आजकाल कसे कुत्रे दिसतील, तुमच्या नाशकातली पोरगी देऊ द्या बरं मुक्ताईनगरला, तुमच्या गावच्या काय कुत्र्याची शान, महाराज मुक्ताईनगरपर्यंत येतील इतका फैसला करून. अगोदर होतं ते खेळीमेळीचं वातावरण जवळ 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 सगळं. ही बाई त्या गुरुजींकडे गेली, म्हटली गुरुजी शाळेत जात आहे ना? हो हो जातोय. जर तिकडे चालले तर आमचा एक निरोप जरा माझ्या माहेरी सांगा. काय हो? गुरुजी लिहित होते. तुम्ही एक काम करा, माझ्या माहेरी सांगा की म्हणा माझ्या भावाला सांगा तुला उद्या पहिल्याच गाडीने वडनेरला बोलावलं. सांगतो बरं का? सांगतो सांगतो सांगतो. गुरुजी सांगतो म्हणतात पण बाईकडे पाहत नाही. ती बाई दोन चार पावलं पुढे गेली, तिचं समाधान झालं नाही, ती परत आली. गुरुजी तेवढं तर सांगाच पण त्याला अजून एक सांगा, जरा 15-20 हजार रुपये खिशात घेऊ नये म्हणा. बरं 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 सांगतो बरं का बाई? सांगतो सांगतो सांगतो. तरी त्या बाईनं गुरुजीकडे पाहिलं नाही. ती बाई म्हणे हा सांगतो म्हणतो आणि माझ्याकडे तर काही बघत नाही. ती बाई पुन्हा मा घरी आली आणि गुरुजीला म्हणते, गुरुजी अजून एक सांगा. मग म्हटले काय? माझ्या भाऊला म्हणा तू इकडे येशील, तिकडच्या बाया विहिरीवर उगच पाणी भरतील, पाणी संपेल तेवढी येताना जरा बाहेरची विहीर घरात घे, तिला दरवाजा लाव आणि मगच ये. बरं 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 बाई सांगतो 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 बरं का? ती बाई परत आली म्हणे, गुरुजी काय सांगतो रे? ही सांगशील का विहीर आत घ्यायची? माफ करा बाई, माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नाही. आपण फार महत्वाचं सांगतोय पण समोरच्याने जर कानाडोळा केला तो कोपर्यंतची भाषा बघा. एका ठिकाणी देवा मी तुझ्या दारात करुणा भागतोय, धरणं धरलंय पण तू काय म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला आता माझा अवेर. अरे देवा किती दिवस आमचा अवेर करशील? अरे आम्हाला जवळ घे, तुझ्या चरणावरती करुणा भागतोय, तुझ्या दारापर्यंत येण्याकरता आत जे अडचणी येतात जे उंबरठे लागतात ते सगळे आम्ही ओलांडले देवा. हो या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिजे, नवे नवे तैसे विचारता निरसली, सहज प्रपंचे सांडवली, तत्वता तत्व उरली ज्ञानियासी. जे ज्ञानी मनुष्याने जीवनामध्ये प्राप्त करायचं असतं अथवा मिळवायचं असतं ते आम्ही सगळंच मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तू आमच्यावरती कृपा कर बाबा, आमचं धरण तू सोडव. धरणे घेतले दारात, नको धरो नि उठव हात, आम्हाला हकालून लावू नको रे देवा. प्रपंचामध्ये सगळे काढूनच देत आहे आणि तूही काढूनच देतो असं करू नको. तिकडे आम्हाला सगळ्यांनी काढूनच दिलंय, इथं कोण किंमत करतो आपली? मी नेहमी सांगतो आपलं वय 70 पुढे जाऊ द्या, तुमचा नाकातला शेंबूळ तोंडात जायला लागला की ज्या मुलाने तुम्हाला जन्म घातलाय तो सुद्धा तुमच्या रुमाल नाकाला लावत नाही, इतकं नालायक जग आहे. आयुष्य संपलं की माणसाला जिथं आहे तिथं थांबावं लागतं. मोठे मोठे राजे महाराजे गेले, पदावरची माणसं गेले, कोणाला दया सुद्धा आली नाही. पण आपण त्या कालावधीमध्ये राहतोय जिथे माणसाला मरणाचं सुद्धा स्मरण नाही. आपल्याला मरावं लागते बुवा,
ही काही काही लोक विसरले, म्हणून मी तर म्हणतो जरा देवाच्या मंदिरात जाणं राहिलं तरी चालेल, पण 8-10 दिवसातून एखादा चक्कर स्मशानभूमीत मारत जा, म्हणजे निदान आपल्या लक्षात राहील व आपल्याला जायचं आहे. निकलना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा, 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 काया कुटी खाली करना पडेगा. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, हे मन मोल परत द्यावं लागेल, आणि खाली करत करत या मोलाला चुकत करून तुला थांबावंच लागेल. त्या थांबण्यामध्ये मनुष्य धरणं धरतो. प्रपंचातली एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही की मनुष्याला धरणं धरावं वाटतं, पण परमार्थिक साधनेतली एखादी गोष्ट जर माणसाला मिळाली नाही तर त्याला धरणं धरावं वाटत नाही. अहो तुम्ही आपण सगळे एक प्रमाण म्हणतो, आज आमेला पंधरा मेला कुठपर्यंत गेला, अहो अगदी स्मशानभूमीपर्यंत गेले, पण त्यांनी स्मशानभूमीत सुद्धा प्रपंचातली आसक्ती सोडली नाही. या दृष्टांतावरती आमच्या भागामध्ये एक जुना दृष्टांत कीर्तनकार सांगायचे, तिथपर्यंत गेल्यानंतर सुद्धा त्याला प्रपंचातलं काही मिळावं वाटतं, पण आपण इथपर्यंत आलो ही जागा पाहिली तर वैराग्य होतं लोकांना याचं भान त्या राहिलं नाही. एखाद्या नवीन गावामध्ये जुने म्हातारे पती पत्नी येऊन राहावेत, त्यांनी तिथं घर बांधावं, राहावं, उदरनिर्वाह आपला तेवढ्या तेवढ्यात करावा, मुलबाळ नाही. म्हातारा दुसऱ्याच्या शेतात गेला, पैसे कमवून आणले, विकत ज्वारी आणली, ती दळून आणली, असा आपला काहीतरी उदरनिर्वाह चाललेला. संक्रांतीसारखा सण आला, बायको म्हटली का हो म्हातारा तर पण आहे आपलं, पण आता जिभेला जे लागतं ते दिलं पाहिजे, सणासुदीला जे लागतं ते बनवलं पाहिजे, काहीतरी बनवलं पाहिजे. काय बनवते म्हटली, अगं म्हणे सगळ्यांच्या घरी ते लाडू आपण बनव. तिनं लाडू बनवले, दोघंच नवरा बायको लाडू बनवले, पाच मोजून पाच लाडू बनवले. साधं उदाहरण आहे, अगदी तुमच्या लवकर लक्षात येईल. पाच लाडू बनवल्यानंतर हा म्हणतो, तू एक काम कर, मी तीन खातो तू दोन खा. ती म्हणे लाडू मी बनवले, मेहनत मी केली, ज्यावेळेला हे लाडू बनवले त्यावेळेला तुम्ही घोरत होते, तुम्ही झोपले होते. मी लाडू बनवायला रात्रभर जागी, तुम्ही म्हणता मी तीन खाईल, तुम्ही दोन खा, मला तीन खाऊ द्या. तो म्हटला एक मी तीन घेतो तू दोन घे. तो काही बायकोच्या म्हटलं ऐकणारा नव्हता. काही लोक सगळंच ऐकतो बायकोच्या म्हटलं. एका राजानं सांगितलं, जो बायकोच्या म्हटलं ऐकणार असेल त्यानं एका बाजूला उभं राहा, जे बायकोचं ऐकत नसतील त्यांना एका साईडला थांबा. सगळेच बायकोच्या म्हटलं ऐकणारे एका बाजूला थांबले, एक थोडस बाजूला थांबलं. राजा म्हटला वा काय माझ्या राज्यात माणूस आहे, करार याचा सत्कार. तो म्हणे तसं काही नाही, सत्कार झालाच पाहिजे, तुम्ही आदर्श आहे. तो म्हणे तसं काही नाही, सत्कार झालाच पाहिजे, तुम्ही आदर्श आहे. नाशकातले अहो म्हणे पण तसं काहीच नाही, बाजूला का थांबले. तो म्हणे हेच बायकोनं सांगितलंय गर्दीत घुसत जाऊ नका. आता काय करू. पण हा म्हटला मी तुझंही ऐकणार नाही, आपण एक काम करू, जो पहिल्यांदा बोलील तो दोन खाईल, आणि जो बोलणार नाही तो तीन खाईल. तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, किती खाईल,
असे नोटाबंदीच्या काळातले चेहरे करून बसू नका, फ्रेश बसा भाऊ जरा. 2020 मध्ये बोला आता. आम्ही या तिघांनी मिळून केलेलं सरकार स्थापन तुम्हाला जड जात आहे का? किमान समान कार्यक्रमाची आखणी झाली आहे आणि जवळजवळ आता रिझल्टचा वेळही आलेला आहे, त्यामुळे काही अतृप्त तुम्ही राहू नका. बस झालंय आमचं आता. हो, जो पहिल्यांदा बोलेल तो 2 आणि जो नाही बोलेल तो 3. एवढं लक्षात ठेवा म्हणजे कीर्तनच झालं. आता बसले उपवाशी तापाशी, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजताय, कोणी बोले ना, कारण बोललं तर 2 तसे पडले. व डोळे बंद फक्त कसली झोप लागते लाडवाच्या नादात. अखी संक्रांत लाडवात गेली पण लाडू नाही फोडला बदू गेली. चांगली ओरिजिनल संक्रांत घडली, पहाड झाली. शेजारी एक मनुष्य राहत होता, तो म्हणे हे नवीनच आपल्या गावात राहायला आले, फारशी यांची गावात ओळखी नाही, पण मी जितकं 15-20 दिवसापासून यांना ओळखतो, ही बाई सकाळी 5 उठते, आज काय झालं, 9 तरी बाई घराच्या बाहेर सुद्धा येत नाही. आवाज दिला, सकाराम पाटील, ओ सकाराम पाटील. पण कसले सकाराम, आवाज कधी दिला तर आहे ना तुमच्या लक्षात, आवाज दिला तर सकाराम आपले आई पडलेले. सकू मावशी, ओ सकू मावशी. आता मावशी म्हणे म्हातारच बोलत नाही तर मी कसलं बोलू आपली, ती तर ताटच होती महाराज. हा आत गेला दरवाजा उघडून, दोन्ही पडलेल्या सकारामला इकडच्या तिकडे हलवलं. सकाराम इकडून तिकडे हलायचं पण बोलायचं नाही, कारण बोललं तर चांगलं कीर्तन ऐकताय बघ तुम्ही. आवडीचा माल भेटला की लोकांचे चेहरे असे प्रसन्न होतात, पण मूळ भूमिका मांडा तुम्ही, लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. असं कोणी बोलतच नाही. तो म्हटला याचं अंग तर जरा थंडही पडलंय बा, गेला काय. आता तोही शेजारी अर्धा तास हलूनही दोघं बोलत नाही, त्यानं केला बोभाटा सुरू, चला हो चला 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 या या शेजार धर्म निभवा, पाहुणे म्हातारा म्हातारी 15 दिवस झाले आपल्या गावात राहायला आले, गेले बिचारे, दोन्ही सारखेच गेले. हो भाग्य हो भाग्य, दोघी सारखे गेले. जवळचे फक्त 5 गोळा झाले. ते 5 गोळा झाल्यावर त्यातला एक जण म्हणतो, का रे तुमच्याकडे किडी म्हणता की तिरडी म्हणता? तिरडी. एक तिरडी धरायला 4 लागतील, 2 धरायला 8, इथे तर 5 आहे म्हणे, कशा काय पकडणार 2? त्यात एक बुद्धिवान होता, तो म्हणे एकच बनवून चांगली लंबी, एक दोघीला ठेव म्हणे. एकच मोठी तिरडी बनवली, एका तिरडी दोघांना झोपवलं, 4 लोकांनी ती उचलली, एकाच्या हातात मडकं दिलं टिटव आणि निघाले. तरी कोणी काही बोले ना, हा तिरडीवर तिच्याकडे पाहतो, ती याच्याकडे पाहते. स्मशान भूमीत गेले, लाकड जमा केली, ती चिता रसली, त्या चितेवर दोघं पती पत्नीला ठेवलं. तो अग्निडाग देणारा शेजारीच, त्यानं तो टेंबा पेटवला. आपल्याकडे पद्धत आहे टेंबा पेटवून गोल फिरायची. त्यानं तो टेंबा पेटवला आणि गोल फिरायला लागला. तो जसा गोल फिरी तसा म्हातारा त्याच्याकडे मागून लावतो का. तरी म्हातारी काही बोलत नव्हती. शेवटी तो म्हाताराच उठून बसला आणि तिला म्हणतो, तू 3 खा, मी 2 खातो. ती आता आटोपलं, पण तिथं किती माणसं होते? 5. तेल वाटलं आता हे कोण झाले, भूत. म्हातारा सांगतो म्हातारीला, तू खा 2 आणि मी खातो 3. करतात नाही काम आपलं, जो निघाले तर घरी. 6 महिने उठले नाही. प्रपंचामधलं धरण शुल्लक आहे तरी माणसाला मिळावं वाटत. या मिळण्याच्या नादामध्ये महाराज म्हटले, अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू म्हणतो तो ही तैसा झाला, देखत देखत ना तू म्हणतो तो ही तैसा झाला.
झाला जागा जर नहीं झाला तर काय होईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल जरी नाही काल दुसरा येईल अच्छा उडा उडा मारू मारू हां ऐकण्याचा आपल्या स्टेजच्या हिशोबाने स्टेज वर्तनाचा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरी मी सांगतोय तसं नाचा मगाशी नाचले पहिली हा ते टप्पा तुम्ही इथून असे भुरुकन आले ना तशी इकडे पुढे येऊ नका फक्त तिथच जागेवर जागेवर मी घाबरलो होतो म्हटलं आता पोरं जातात कुठे पोरले पुढचे महाराज या विद्यार्थ्यांना आनंदी करणं त्यांना इथे रमवणं हाच कीर्तन करायचा सगळ्यात मोठा विजय काय पाहिजे हो दुसरं तुम्ही खुश झाले पाहिजे या भानगडीत आम्ही पडत कीर्तनच करत नाही निदान मी तरी करत नाही बाबा आमची जिरली तुम्हाला खुश करता करता किती खुश केलं तरी तुमच्यातला एखादा बहादूर उठून म्हणतो पाहिजे तेवढी मजा नाही आली रे निग्रे कडे कडे न जावा हरिपाठ पाठ नाही लेखन मजा आली म्हणत नाही आमचं कीर्तन यांच्या करताय खरा आनंद यांना हे हुशार आहे खरे तरवेज बोर हे ज्ञानेश्वरी वासना आहे नाही तर बेजार झाले हो शाळेतले गुरुजी एका शाळेत तर साहेब आले आणि प्रश्न विचारायला लागले अरे 35 अन 35 किती उठवलं एकाला 35 अन 35 रे तो म्हणे गुरुजी 107 एकदम डोळे चांदीचे केले साहेबानं म्हणत बरं झालं याला अकाउंट डिपार्टमेंट मध्ये टाकलं नाही नाही तर आपला देश अगोदरच आर्थिक मंदीत सापडला खलास करून टाकला असता यानं दुसऱ्याला विचार केले 35 अन 35 तो म्हणे 120 कोणी 130 एक रामदास नावाचा पोरगा होता फक्त तोच हुशार होता त्यात गुरुजी म्हटले साहेब रामदासला विचारा त्याला येईल उत्तर रामदास सांगू शकतो बरं का रामदास हुशार आहे रामदास 35 अन 35 रे तो म्हटला गुरुजी 80 साहेब म्हटले काय करायचं गुरुजी देऊन टाका याला पहिला नंबर कोणाला रामदासला रामदासला काय बोलतोय म्हणे तू त्यानं 35 अन 35 80 सांगितलं तरी उत्तर दिलं नाही बरोबर आणि त्याला पहिला नंबर द्यायचा गुरुजी अहो साहेब त्यालाच पहिला नंबर द्या अरे पण का हे 100 पुढे म्हणे बाकीचे 100 खाली तेवढं वर्गात एवढंच निघल गुरुजी द्या याला बेजार झाले बेजार गुरुजी फान ठिकाणावर नाही गुरुजींच पण आमचे गुरुजी या विद्यार्थ्यांचे गुरुजी आमच्यासारखे लेकर घडवतात ना त्यावेळेला एक श्लोक पाठ केला जो श्लोक म्हणून आमच्या आईला वाचल्यावर आनंद होत नाही तो आमच्या गुरुजनांना म्हणून दाखवल्यावर आमचे गुरुजी प्रेमाची थाप मारतात छातीला लावतात हृदयाला लावतात जगावेगळा आनंद मिळतो या मुलांना आपल्या गुरुजनांजवळ म्हणून हे तृप्त असले पाहिजे आमचे शिलेदार आहेत वारकरी संप्रदाय आता पहिल्यासारखं नाचायचं हे जरी नाही काल तरी दुसरा येईल शरद जेवटवा काळ बांधून येईल शरद जेवटवा काळ बांधून जेवटवा काळ बांधून येईल शरद जेवटवा काळ बांधून येईल Thank you.
नाही मजा राहिली आता पैसा कमवणारे पोर जन्माला घालण्यात. एक ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. एक कन्या अहो आम्ही आमच्या गुरुजनांनी सांगितलेल्या शब्दाचं तंतोतंत पालन करतो आणि ऐकतो. शोकांतिकाय कधी कधी तुमच्यासारख्या अनेक लोकांना तुमच्यासारख्या बोलून तुम्हाला कदाचित राग येईल माझ्या बोलण्याचा. पण ज्याचा मुलगा वारकरी नसेल त्या बापाला माझं म्हणणं आहे, ज्याचा मुलगा वारकरी नाही गळ्यात माळ नाही त्या बापाचं जगणं पाहलं की असं वाटतं रे 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 किती वाईट अवस्था आहे याच्या जीवनाची. 2 वर्ष कणकेचा उंडा खाल्लेली गाय सुद्धा आपल्या आईचा आवाज ऐकता बरोबर तिकडच्या बांधावरून इकडे पळत येते. काय तर उपकार एवढेच की त्या गायीनं 2 वर्ष कणकेचा गोळा खाऊ घातला. 2 वर्ष कणकेचा गोळा खाल्लेली माय आईजवळ पळत येते महाराज. पण त्याच घरातली 20 वर्षाची पोरगी आई 4 आवाज देते त्यावेळेला एकदा येऊ देत नाही. शोकांतिका या महाराष्ट्रात आहे म्हणून भानावरती या, जागेवरती या. सख्या बहीण भावाचे लग्न लावणारा कलियुग आहे आमच्या गावात लागले. सख्या बहीण भावाला मुलगी झाली आहे महाराज. नारदाच्या गादीवरून बोलतोय. फार दिवस जगण्याचे स्वप्न पाहू नका आणि फार पैसा कमवण्याचे स्वप्न पाहू नका. खरं सांगतोय तुम्हाला, जेवढं मिळालंय तेवढं पोटापुरते अन्न देवानं दिलंय ना. भीक नाही मागावं लागत ना आज आपल्याला पोट भरण्याकरता. काय हाव 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 करतात, किती मिळवायचं. अरे जगामध्ये मिळवणारा सुखी असता तर या जगात सगळ्यात सुखी घर सगळ्यात मोठा बंगला कुत्र्याचा असता. कुत्र्याच्या जीवनात इतकी धावपळ माणसाच्या जीवनात निश्चित नाहीये. धावपळ करणारा सुखी नसतो, पोरग उत्तम घडवणारा सदाचारी सात्विक वृत्तीचा महात्मा घरात जन्माला घालणारा बाप सुखी आताच्या काळात. म्हणून एखादं असं 22.5 फुटाचं अंतर पार करून गेलेल्या विराट कोहली करता टाळ्या जरूर वाजवा. पण कधी काळी त्या विराट कोहलीला वजा करून साठी गाठलेला शेतकरी या बांधावरून त्या बांधावर दररोज रन काढतो, दररोज कष्ट करतो, मेहनतीनं त्यातलं काहीतरी पिकवतो आणि आपल्याला खाऊ घालतो, त्याच्याही आधारावरती आपण उड्या मारतोय. त्याच्याकरता एक टाळ्या वाजवा, त्याच्याकरता थोडे दिवस जगा. नीतिमत्ता आणि कष्ट याला सन्मान मनुष्याचा असला पाहिजे आणि तो सन्मान आपल्या जीवनात येऊन आपण त्याचा पुरस्कार केला पाहिजे असा विचार या कीर्तनामधून जरी आपण घेणेला तर योग्य होईल. उपरणं एवढा करता सोडलं की बसणाऱ्यांचा जीवात जीव येईल. 11 वाजली तरी हा चालूच देतोय बा, आवाज बसलाय आमचा.
गोविंदो म्हणतात भारूड म्हणा. खर तर माझा पूर्ण अभंगाचा विचार करायचा मानस होता, पण मला यायलाच जरा उशीर झाला. 9:15 शार्प मी इथं आलो आणि 11:10 झाली. 5 मिनिटांमध्ये सेवेला विराम देतो. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतायत, जे धरणं प्रपंचात आपण मांडलंय ते पूर्ण होत नाही तरी सोडावं वाटत नाही, आणि जे कधी मांडल्या सोडवतो त्या परमात्म्याच्या दरबारात कधी धरणंच धरावं वाटत नाही. पण आम्ही धरलंय, कसं धरलंय त्याचाही विचार तुकोबऱ्यांनी केला. घातली मुरकुंड झालो शिरोमणी लंड, हा शब्द महाराजांनी निग्रहाच्या दृष्टीने वापरलेला आहे. सकल इंद्रियाचा क्षम केला, निग्रह केला, आणि मग मात्र मी भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आलो. निग्रह करून त्याला म्हटलं, धरणे घेतले दारात, नको धरून उठवू हात, विठोबा रघु माई. बोला बोला दारात, नको धरून उठवू हात. जगद्गुरु तुकाराम महाराज, आम्ही मुरकुंड घातली, धरणं धरलं, निग्रहाच्या दृष्टीनं सकळ इंद्रियाचा क्षम करून तुमच्याजवळ प्रार्थना केली. आमच्या बोलण्याला तुमच्याकडे काही अर्थ नसेल तर निदान तुम्ही मागे काय आम्हाला वचन दिलंय हे तरी पहा आणि आमचं धरणं सोडवा. या कुत्र्याला तुमच्या दारात आलेल्या धरण्यातून मुक्त करा ही विनंती आपल्या चरणावरती भागतो. तुका मने जगजीवना ब्रीद पाहे नारायणा, धरणे घेतले दारात, नको धरूनी उठवू हात.